तंदुरी रोटीचा गोलीगत धोका. हे बंद झालेलं आहे, त्याच्या तुमची पहिली प्रतिक्रिया काय? टिकटॉकने आपल्याला गोलीगत धोका दिला. तसं तंदुरी रोटी आणि गोलीगत धोका वाचून भावांनो तुम्ही चक्रावला असालच, पण तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल की ज्या तंदुरी रोटीला राज्य मान्यता मिळाली आहे तिला आरोग्याला हानिकारक म्हणून सांगितलं गेले. व्हेज असो वा नॉन व्हेज, पनीर किंवा चिकन ग्रेव्ही, या डिश गरमागरम तंदुरी रोटीशिवाय काहीशा अपूर्णच, नाही का? हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेन्यू कार्डमध्ये रोटी नानच्या यादीत आपली नजर खिळते ती तंदुरी रोटीवर, ती पण बटर तंदुरी रोटीचा तर गोष्टच वेगळी. या तंदुरी रोटीचा इतिहास जितका रंजक आहे तितकीच ही रोटी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे अनेक दावे आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे उत्तरेकडील ज्या राज्यांमध्ये ही रोटी सर्वाधिक प्रचलित आहे त्या राज्यात या तंदुरी रोटीवर बंदी घालण्यात आली. आणि तुम्हाला वाटतंय तसं आरोग्याला हानिकारक असल्यामुळे या रोटीवर बंदी घालण्यात आलेली नसून वेगळ्याच कारणासाठी या रोटीवर बंदी घालण्यात आली, ती का? तंदुरी रोटीचा रंजक इतिहास, या रोटीचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्यावरील बंदीचे अनोखे कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. सर्वसाधारणपणे आपल्याकडे चुलीवरच्या स्वयंपाकाला, तोही जर मातीच्या भांड्यात बनवलेला असेल तर त्याला अधिक चवीचे मानले जाते, पण या कारणामुळे तंदुरी रोटी आरोग्याला घातक ठरते असा दावा करण्यात येते. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील संशोधनानुसार कोळसा, लाकूड किंवा कोळशासारख्या घन इंधनामध्ये बराच काळ शिजवलेलं अन्न खाण्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, तर तंदुरी रोट्या मैद्यापासून तयार केल्या जातात. पॉलिश केलेल्या गव्हावर प्रक्रिया करून मैदा तयार केला जातो. एवढंच नाही तर हा मैदा बेझॉइल पेरॉक्साईडने ब्लीच करण्यात येतो, जे पिठाला पांढरा रंग आणि चिकटपणा देतं. केमिकल मिसळल्यामुळे हे मैद्याचं पीठ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक होतं. मैद्याचं वारंवार सेवन केल्यास तीव्र बद्धकोष्ठकता, पचनासंबंधी समस्या, कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक घटकांचा शरीरात साठा होण्यासोबतच अनेक आजारांचा धोका संभवतो. अशा या चवीला चांगल्या पण आरोग्याला धोकादायक असणाऱ्या तंदुरी रोटीचा इतिहास ही खूप रंजक आहे. सुमारे 5000 वर्षापूर्वीपासून सिंधू खोऱ्यातील हडप्पा संस्कृतीतील लोक तंदुरी रोटी बनवत असत. याशिवाय प्राचीन इजिप्त आणि प्राचीन ग्रीक सभ्यतांमध्ये मातीची चूल दिसून आली आणि तिथेही तंदुरी रोटी शिजवण्याची व्यवस्था होती. तंदूर या भट्टीचा वापर भारतातील पंजाब राज्यात दिसतो, पण हा तंदूर वापरण्याची प्रथा मध्य पूर्व आशिया, तुर्कस्तान, आर्मेनिया, कझाकिस्तान वगैरे ठिकाणी सर्वदूर पसरले. याची नावे तंदीर, तनोर अशी प्रांत किंवा देशाप्रमाणे बदलत जातात. असं म्हटलं जातं की तंदुरी खाद्यपदार्थ भारतात फार पूर्वीपासून प्रचलित आहे. मुघल काळात फक्त तंदुरी रोटीच नाही तर तंदुरी चिकन, तंदुरी मटन इत्यादी पाककृती बनवल्या जात होत्या. असे मानले जाते की मुघल सम्राट जहांगीरला तंदुरी खाद्यपदार्थ खूप आवडत होते. बऱ्याचदा जहांगीर जेव्हाही देशाच्या कोणत्याही भागात जात असे तो त्याच्या प्रवासात तंदुरी चुलासोबत घेऊन जात असे. तंदुरी रोटी आणि तंदुरी खाद्यपदार्थ लोकप्रिय करण्याचे श्रेय शिखांचे धर्मगुरू गुरु नानक देवजी यांना जाते. अशी मान्यता आहे की गुरु नानक देव यांनी सामान्य लोकांमध्ये प्रेम आणि सामाजिक सद्भावना टिकवण्यासाठी सान चुलाचा प्रचार केला होता. सान चुलाच्या माध्यमातून तंदुरी आणि इतर पदार्थ एकाच ठिकाणी तयार केले जात होते आणि सर्वजण एकत्र बसून जेवायचे. असा रंजक इतिहास आणि प्रचंड लोकप्रियता असलेल्या या रोटीला मध्य प्रदेशात बंदी घालण्यात आले, पण याचे कारण मात्र थोडे वेगळे आहे. वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर MP सरकारने भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेरमध्ये तंदूर रोटीवर बंदी घातली आहे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास 5 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तंदुरी रोटी बनवण्यासाठी लाकूड व कोळशाचा वापर होतो, ज्यामुळे वायू प्रदूषण वाढण्याचा धोका आहे. म्हणूनच मध्य प्रदेशच्या अन्न विभागाने तंदूर रोटीवरील बंदीचा हा आदेश जारी केला आहे. राज्यातील हॉटेल ढाबा चालकांना अन्न विभागाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. अन्न विभागाने या आदेशात वाढत्या प्रदूषणाचा हवाला दिला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार ग्वाल्हेरचा हवा गुणवत्ता निर्देशांक 229 पोहोचला आहे, तर भोपाळचा 299, कटनी 263, पितमपूर 260, मंडीदीप 260, जबलपूर 214,
सिंगरौली 253 आणि उज्जैनचा हवा गुणवत्ता निर्देशांक 181 पोहोचलाय. आपल्याकडे महाराष्ट्रातील सध्या लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये तंदुरी रोटी ट्रेंड होत आहे. ही रोटी बनवण्यासाठी खास स्टॉल लावला जातो. या स्टॉलभोवती खवई आणि बघ्यांचीही मोठी गर्दी जमते. या रोटीचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि प्रदूषणाचा वाढता स्तर पाहता या रोटीला महाराष्ट्रातही बंदी घालण्यात यावी का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.